लक्ष्मी पूजना निमित्त पंढरपुरातलं विठ्ठल मंदिरामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। विठ्ठलाला पारंपरिक दागिन्यांचा साज चढवण्यात आला होता। विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील दागिन्यांनी नटवण्यात आलं। खास दिवाळीचा पोशाख करताना विठुरायाला 19 तर रुक्मिणी मातेला 23 प्रकारच्या मौल्यवान दागिन्यांनी बढवण्यात आलं होतं। तर विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने देवाच्या खजिन्यात लक्ष्मीपूजनही करण्यात आलं। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते हे लक्ष्मीपूजन पार पडलं। तेव्हा विठुरायाला दागिन्यांचा साज पाहायला मिळाला। रुक्मिणी मातेला सुद्धा पारंपरिक अशा सोन्याच्या दागिन्यांनी मढवण्यात आलेलं होतं। तर दुसरीकडे विठ्ठल मंदिरात लक्ष्मीपूजनही दरवर्षी पार पडतं, त्याच पद्धतीनं विधिवतपणे पार पडलं। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।